पुढे दिलेल्या वर्णनावरून व्यक्ती ओळखा. कोण आहे? विष्णू भिकाजी गोखले उर्फ विष्णुबुवा ब्रह्मचारी. आपल्याला जे सिलॅबसमध्ये आहेत, विष्णुबुवा ब्रह्मचारी 1825 ते 1871 हा त्यांचा कालखंड. चित्पावन ब्राह्मण कुटुंबात जन्म झालेले विष्णुबुवा ब्रह्मचारी, किंवा ज्यांना बाबा असं सुद्धा ते म्हटलं जात असे, विष्णू भिकाजी गोखले. सामाजिक समतेचा विचार करणारे विष्णुबुवा ब्रह्मचारी. वेदोक्त धार्मिक विचार, त्यांचं असं प्रॉमिनंट कॉन्ट्रीब्युशन जर काढायचं ठरलं तर एक सामाजिक समता पण आणायची आहे, आणि परंतु धार्मिक विचार वेदोक्त पद्धतीचा आहे. औपचारिक शिक्षण झालेलं नसतानाही निबंधकार आणि तह हयात लेखन केलेले विष्णुबुवा ब्रह्मचारी. हे फार त्यांचं महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन मला स्वतःला पण वाटतं की औपचारिक शिक्षण झालेलं नाही आहे तरीही एवढं विपुल लेखन आहे. आणि प्रवृत्ती थोडीशी स्पिरिच्युअल आहे, म्हणजे वैराग्य त्यांनी घेतलं, घर वगैरे सोडलं, तर ते सुद्धा आत्मसाक्षात्कारासाठी घेतलेलं वैराग्य ते होतं. मुंबईच्या किनाऱ्यावर तुम्हाला जर माहीत असेल की ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या अगेन्स्ट, त्यांच्या धर्मप्रचाराला विरोध म्हणून खूप वादविवाद सभा जे काही आहेत ते विष्णुबुवा ब्रह्मचारी घ्यायचे. आणि तो जो निबंध तिकडे दिला आहे, सुखदायक राज्यप्रकरणी निबंध, तो महाराष्ट्रातल्या किंवा मराठीमध्ये जे राजकीय निबंध सुरुवातीच्या काळात येत होते त्यापैकी एक, किंवा मराठीतले जे सुरुवातीचे राजकीय निबंध मानले जातात त्यापैकी एक तो मानला जातो. 15 कलमं असणारा एक छोटासा तो निबंध आहे, सुखदायक राज्यप्रकरणी निबंध, ज्याच्यामध्ये अहो लोक हो ऐका, आणि मग कशा राजा कसा असावा, प्रजा कसा असावा, कशा पद्धतीचं स्टेट असावं, अशा स्वरूपाची माहिती त्याच्यामध्ये त्यांनी दिलेली. म्हणजे एका अर्थानं वेदोक्त धर्म, समता, ख्रिश्चन मिशनऱ्यांना विरोध, विपुल लेखन, स्पिरिच्युअलिटी आणि पुन्हा नेशनविषयी सुखदायक राज्य. हे राज्य कसं असावं? तर सुखदायक असावं. म्हणजे आजसुद्धा आपण DPSP ची चर्चा करतो, वेलफेअर स्टेट, कल्याणकारी राज्य असं म्हणतो 36 ते 51 Part 4 ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. तर इथंसुद्धा ते आहे की स्टेट कसं असावं? तर सुखदायक असावं, कल्याण करणारं असावं, म्हणजे प्रजासत्ताक राज्यपद्धतीचं सुतोवाच. म्हणजे मला ते जे इंटरेस्टिंग वाटतं विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचं, की एकाच वेळेला कल्चरल नॅशनलिझम, म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर की सांस्कृतिक पद्धतीची राष्ट्रवादी विचारसरणी आणि त्याचबरोबर प्रजासत्ताक पद्धती, याचं सुतोवाच त्यांनी फार अर्ली पिरियडमध्ये केलेलं होतं. दुर्दैवानं विष्णुबुवा ब्रह्मचारी यांच्याविषयी आपल्याला फार माहीत नसतं, पण ते इंटरेस्टिंग आहे. अत्यंत सुवाच्य हस्ताक्षर असल्यामुळं लहानपणापासून त्यांना नोकऱ्या मिळत गेल्या आणि त्या दृष्टीनं ते काम करत गेले. तेच सगळं लिहिलं आहे की 9व्या वर्षी इंग्रज सरकारच्या रेव्हेन्यू महसूल खात्यामध्ये त्यांनी कचेरीत उमेदवारी पत्करली. महाडला त्यांनी त्याच्यानंतर काम केलं. 14व्या वर्षी कस्टम खात्यात उमेदवारी पत्करली. आणि मग भावार्थ सिंधू या ग्रंथाची रचना 1867 सुखदायक राज्यप्रकरणी निबंध, जे मी आत्ता म्हणालो, आणि हकीकत या टायटलखाली आत्मचरित्रपर मजकूर, की स्वतःची माहिती त्यांनी लिहिलेली आहे. आता भावार्थ सिंधू हा 1856 ग्रंथ आहे. पंढरपूर मुक्कामी असताना विष्णुबुवा ब्रह्मचारींनी तो निर्माण केला आहे. ओवीबद्ध असा तो ग्रंथ आहे, भावार्थ सिंधू. 1867 सुखदायक राज्यप्रकरणी निबंध मध्ये येतो 1859 वेदोक्त धर्मप्रकाश, वेदोक्त धर्मप्रकाश. 1864 येतो बोधसागर रहस्य, बोधसागर रहस्य म्हणजे नारायण स्वामी जे काही पंथातले आहेत त्या नारायण स्वामींनी बोधसागर नावाचा ग्रंथ लिहिला आहे. आणि त्या ग्रंथाचं निरूपण किंवा स्पष्टीकरण सोप्या भाषेत करण्यासाठी 1864 विष्णुबुवा ब्रह्मचारींनी लिहिला तो बोधसागर रहस्य. जसं गीतेवरती लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य लिहिला, तसं हे बोधसागरवरती बोधसागर रहस्य. 1867 चतुश्लोकी श्रीमद भागवताचा मराठी भाषेत अर्थ, चतुश्लोकी श्रीमद भागवताचा मराठी भाषेत अर्थ या टायटलचाच ग्रंथ त्यांनी लिहिला. आणि 1868 सहज स्थितीचा निबंध गाजलेला आहे, सहज स्थितीचा निबंध. स्टेट बोर्डाच्या पुस्तकात सुद्धा मला वाटतं हे दिलेलं आहे. आणि हकीकत, हकीकत या टायटलखाली, म्हणजे हकीकत शीर्षकच आहे की ते स्वतःची एक प्रकारचं आत्मचरित्र त्यांनी लिहिलेलं आहे. विष्णू भिकाजी गोखले उर्फ विष्णुबुवा ब्रह्मचारी 1825 ते 1871 हा जीवनपट. किमान एवढी त्यांची टेक्स्ट आपल्याला माहीतच असायला पाहिजेत, परीक्षेच्या दृष्टीने ते महत्त्वाचं आहे.